पलूस खटाव येथील एका शेतकरी कुटुंबातील सदस्य बावासो पाटोले यांनी जगावर आलेल्या कोरोना विषाणू या रोगापासून कसा वर्चाव करायचा हे या कवितेद्वारे सांगितलेले आहे. पलूस खटाव इथल्या एक शेतकरी कुटुंबातील सदस्य बाबासाहेब पाटील यांनी जगावर आलेल्या कोरोना विषाणू या रोगापासून कसा बचाव करायचा हे या कवितेद्वारे सांगितलं आहे. शंकर पाटील, रांगणार खटाव, तालुका पलूस, जिल्हा सांगली. कोरोना व्हायरसच्या रोगावर मी एक कविता तयार केली जी सादर करतो. आलवार कोरोना व्हायरस, आलवार कोरोना व्हायरस, याला कोणीही नाही हो घाबरायचं, याला कोणीही नाही हो घाबरायचं, या व्हायरसशी आपण लढायचं, या व्हायरसशी आपण लढायचं, याला हरवून आपण जिंकायचं, याला हरवून आपण जिंकायचं. आलवार कोरोना व्हायरस, आलवार कोरोना व्हायरस, याला कोणीही नाही हो घाबरायचं. झाली सर्दी टाळा गर्दी, नाही रस्त्यावर फिरायचं, झाली सर्दी टाळा गर्दी, नाही रस्त्यावर फिरायचं, याला कोणीही नाही हो घाबरायचं. आलवार कोरोना व्हायरस, याला कोणीही नाही हो घाबरायचं. आला खोकला चेहरा सुकला, डॉक्टरनं सांगायचं, आला खोकला चेहरा सुकला, डॉक्टरनं सांगायचं, आपल्या तोंडावर रुमाल बांधायचं, आपल्या तोंडावर रुमाल बांधायचं. आलवार कोरोना व्हायरस, आलवार कोरोना व्हायरस, याला कोणीही नाही हो घाबरायचं. डोळ दुखलं पाणी सुटलं, नाही हातानं चोळायचं, डोळ दुखलं पाणी सुटलं, नाही हातानं चोळायचं, आपल्या हाताला सॅनिटायझर लावायचं, आपल्या हाताला सॅनिटायझर लावायचं. आलवार कोरोना व्हायरस, आलवार कोरोना व्हायरस, याला कोणीही नाही हो घाबरायचं. शोधलं औषध केलं सावर, माना आभार सरकारचं, शोधलं औषध केलं सावर, माना आभार सरकारचं, याला कोणीही नाही हो घाबरायचं. आलवार कोरोना व्हायरस, आलवार कोरोना व्हायरस, याला कोणीही नाही हो घाबरायचं. दिल्ली वर्दी संचारबंदी, नियम सर्वांनी पाळायचं, दिल्ली वर्दी संचारबंदी, नियम सर्वांनी पाळायचं, याला कोणीही नाही हो घाबरायचं. आलवार कोरोना व्हायरस, आलवार कोरोना व्हायरस, याला कोणीही नाही हो घाबरायचं. धरा ध्यानी ठेव मनी, बोल बाबासाहेबाचं, धरा ध्यानी ठेव मनी, बोल बाबासाहेबाचं, याला कोणीही नाही हो घाबरायचं. आलवार कोरोना व्हायरस, आलवार कोरोना व्हायरस, याला कोणीही नाही हो घाबरायचं, याला कोणीही नाही हो घाबरायचं.